राणा जगज्जीत सिंह पाटील यांचा 36,510 मतांचा दणदणीत विजय। राज्य सरकारच्या विकासाच्या योजना जनतेनं स्वीकारल्या आणि महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी महाराष्ट्रात निवडून दिले। हा महायुतीच्या विकासाच्या कामाचा विजय आहे अशा शब्दात तुळजापूरचे नवनिर्वाचित आमदार राणा जगज्जीत सिंह पाटील यांनी विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली। या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट धीरज पाटील यांचा महायुतीचे उमेदवार राणा जगदीश सिंह पाटील यांनी 36,510 मतांनी दणदणीत पराभव केला। निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या इतर 18 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात सकाळी 7 वाजता सुरुवात झाली। या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राणा जगज्जीत सिंह पाटील यांना अखेरच्या 30 फेरींमध्ये 1,30,352 मते प्राप्त झाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज अप्पासाहेब पाटील यांना 93,842 मतं मिळाली आहेत। या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद रोचकरी 16,271 मते, प्रहार जनशक्ती उमेदवार अप्पासाहेब दराडे, ऑल इंडिया माजीद पक्षाचे शब्बीर तांबोळी, आदर्श समाज पार्टी धीरज पाटील, संभाजी ब्रिगेड पार्टी शरद पवार, जनहित लोकशाही पार्टी सचिन शेंडगे, वंचित बहुजन आघाडी डॉक्टर स्नेहा सोनटाके 7,792 मते, इतर अपक्ष उमेदवार अमीर शेख, अमर शेख, उज्ज्वला काटे, काकासाहेब राठोड, योगेश केदार, तात्या रोडे, दत्तात्रय कदम, धनाजी हुंबे, पूजा देडे, मंसूर शेख, गणेश रोजकरी व सत्यवान सुरवसे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। यात सर्व अपक्ष उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेलं आहे। या निवडणुकीमध्ये नोटा पर्यायासाठी फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलेलं नाही। या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीमध्ये राणा जगदीश पाटील यांनी 793 मतांची मताधिक्य मिळवले, त्यांना 4,157 तर धीरज पाटील यांना 3,364 मतं मिळाली होती। यानंतर राणा जगज्जीत सिंह यांचीही लीड कमी झाली नाही, ती वाढत राहिली। अनुक्रमे दुसऱ्या फेरीमध्ये 1,910, तिसऱ्या फेरीमध्ये 4,156, चौथ्या फेरीमध्ये 5,547, पाचव्या फेरीमध्ये 6,934, सहाव्या फेरीमध्ये 8,252, सातव्या फेरीमध्ये 8,056, आठव्या फेरीमध्ये 10,234, नवव्या फेरीमध्ये 12,450, दहाव्या फेरीमध्ये 12,990, 15 फेरीमध्ये 20,049, 20व्या फेरीमध्ये मताधिक्य 24,559, 25व्या फेरीला मताधिक्य आणखी वाढले, ते 30,402 फेरीला हे मताधिक्य 36,510 असं राहिले। या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण जाहीरनाम्यांमध्ये आणि लोकांना मध्ये बोलताना जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये तामलवाडी व होर्टी इथं औद्योगिक वसाहत निर्माण करून तिथं किमान 15,000 तरुणांना रोजगार देणारच। याशिवाय तुळजापूर शहराचा कायापालट करणारा विकास निश्चित होईल। या सर्व निकालानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे। लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण केल्या जातील। लाडकी बहीण योजना तसेच शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या विकास कामांच्या योजनांमुळे मला मतदारांनी भरभरून मतदान केलंय। या प्रत्येक मतदाराचं आपण या निमित्ताने आभार मानतोय। या प्रचारादरम्यान केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जो नारा नळदुर्ग येथील सभेमध्ये दिला त्याचा खूप मोठा परिणाम प्रचारामध्ये झाला, त्याचा फायदा आज दिसून येतोय असं देखील नवनिर्वाचित उमेदवार आमदार पाटील यांनी सांगितलंय। या निवडणुकीमध्ये मतमोजणीचा फायदा कोणता उमेदवार होणार यामुळे समाजवादी पार्टी, बहुजन वंचित आघाडी व ऑल इंडिया माजी या पक्षाचे उमेदवार मोठे मताधिक्य घेतल्यास सत्ताधारी उमेदवाराला नुकसान होईल अशी चर्चा होती, परंतु इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे आमदार पाटील यांचा विजय सहज झालाय। या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची मागणी केली होती, परंतु त्यांना डावलून जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना उमेदवारी दिली होती। परिणामी महाविकास आघाडीला या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं। भाजपा नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचा चांगला प्रचार करून तुळजापूर तालुक्यातील मोठे मताधिक्य आमदार पाटील यांना प्राप्त करून दिलंय। त्यांच्या मताचा चांगला फायदा राणा जगज्जीत सिंह पाटील यांना या निवडणुकीत झालेला आहे। युवक नेते विनोद गंगणे, बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे, माजी सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले, विशाल छत्रे, अविनाश गंगणे, विशाल रोजकारी, गुलचंद व्यवहारे, नारायण नवरे, पंडित जगदाळे, नयर जहांगीरदार, तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते।